बातमी नाशिक मधून आजाराचं प्रमाणपत्र बनवून देण्यासाठी 6,000 रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातल्या वॉर्ड बॉयला अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्याला रंगेहात पकडलंय. या घटनेमुळे रुग्णालयाचा भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. आजारपणाचं प्रमाणपत्र बनवण्याचा अधिकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना असताना वॉर्ड बॉय कुणाच्या भरोश्यावर प्रमाणपत्र बनवून देण्याची हमी देत होता असे प्रश्न उपस्थित होत आहेत. यातले बडे मासे मोकाट असून त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर ही कारवाई करण्याची मागणी होतीये. जाणबुजून साहेबांनी अटकायचा प्रयत्न केलेला आहे आणि कधी पण साहेबांनी पैसे ऑलरेडी साहेबांनी घेतलेले पण कर्मचारी आमचा गरीब बिचारा बसलेला आज पण आम्ही सगळे कर्मचारी त्याच्या पाठीशी आहोत. पण जाणूनबुजून साहेबांनी अँटी करप्शनमध्ये 5 जणांचे नाव ऑलरेडी पहिले कळवले होते पण ते कोणालाच माहिती नव्हते आजपर्यंत. करप्ट कार्यशैलीवर पुन्हा पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. ही नाशिककरांच्या दृष्टीने फार दुर्दैवी गोष्ट आहे. यामध्ये असं दिसतंय की लहान माणूसही आहे न वरचा माणूसही आहे आणि अनेक बिलं कंटिन्युअसली पेंडिंग राहत आहेत दीर्घकाळपर्यंत. याचा अर्थ ही गोष्ट योग्य यंत्रणेने इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे, याच्या आतमध्ये जायला पाहिजे आणि ह्याची खातरजमा करायला पाहिजे की याच्यामध्ये काही मोठी रॅकेट नाही आहे ना. आणि असं जर नाही झालं तर एक दिवस नाशिककरांचा उद्रेक होईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.